नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपले स्वागत। मी रेशमा फडकरे। वारंवार सूचना देऊनही शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत ढाबा चालू ठेवणाऱ्या नायगाव येथील बबीता ढाबाला 10,000 रुपये दंड तसेच लॉकडाऊन संपेपर्यंत हा ढाबा सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बबीता ढाबा येथे मध्यरात्रीपर्यंत ग्राहकांना हॉटेलमध्ये बसून जेवण दिले जाते। यापूर्वीही त्यांना सूचना देण्यात आली होती, परंतु त्यांच्याकडून या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्याने सदर ढाबा मालक करमजीत सिंग बलकार सिंग मुलतानी व कर्मचाऱ्यांवर कलम 288, 269, 270, 374 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 33W, 131 नियंत्रण अधिनियम कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी दिली आहे। शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करा, घरी राहा, सुरक्षित राहा। अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।